आणि संस्थेचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे याबद्दल त्यांचे वैयक्तिक अभिनंदन सुद्धा करतो. महाराष्ट्र शासनातर्फे अशा प्रकारच्या प्रशिक्षण राबवणे हे आपल्यासाठी सर्वांसाठी एक अतिशय चांगली गोष्ट आहे आणि त्याचा आपण पुरेपूर लाभ घेतला पाहिजे. स्पर्धा परीक्षामध्ये तयारी करताना मी आपल्याला काही ठराविक मुद्दे सांगेल की जेणेकरून आपण आपल्या आयुष्यामध्ये कशाप्रकारे प्लॅनिंग करून कोणत्याही परीक्षेमध्ये यश संपादन करू शकतो. आणि फक्त परीक्षेमध्येच यश संपादन करणे आवश्यक नसतं, तर त्याच्यामध्ये एक चांगला व्यक्ती म्हणूनसुद्धा आपल्याला पुढे यायचं असतं. बरेचदा आपण स्पर्धा परीक्षामध्ये येऊन अधिकारी बनतो, परंतु अधिकारीमध्ये सुद्धा आपल्याला चांगला अधिकारी बनणे, अधिकारीसुद्धा किंवा जो कोणी कर्मचारी असतो त्याच्यामध्ये सुद्धा अनेक प्रकार असतात. कोणी चांगला अधिकारी असतो, चांगला कर्मचारी असतो, चांगला आपल्या ज्या ऑर्गनायझेशनमध्ये कोणी आपण जातो त्या ऑर्गनायझेशनमध्ये आपण कशा प्रकारचं आपलं योगदान देतो, ते योगदान आपलं पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे ते सुद्धा फार महत्त्वाचं असतं. नुसतं अधिकारी बनून किंवा कुठल्याही प्रकारे एका नोकरीमध्ये जाणे हा आपल्या आयुष्याचा उद्देश असू शकत नाही, तर आपण आपले जे योगदान आहे आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये आणि आपल्या राष्ट्र घडणीमध्ये ते आपले पॉझिटिव्ह असले पाहिजे. या दृष्टीने आपली पुढची वाटचाल असणे हे फार महत्त्वाचं आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये साहेबांनी असं सांगितलं त्याप्रमाणे आपण एक परीक्षा उत्तीर्ण करून इथे आलेले आहात, त्यामुळे आपलं एक बेसिक लेवल त्याच्यामध्ये तपासण्यात आलेलं आहे. परंतु आपण विविध प्रकारच्या स्पर्धांचा इथे तयारी करतो. ज्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळून काही लोकांनी शासकीय सेवेमध्ये सहभाग घेतलेला आहे, तर आपणसुद्धा भविष्यामध्ये त्याच्यामध्ये जाणार. परंतु अभ्यास करत असताना काही गोष्टी आपल्याला आवश्यक लक्षात ठेवाव्या लागतात. आपण कोणत्याही स्ट्रीमचे विद्यार्थी असू शकतात, कोणी कॉमर्सचा असेल, कोणी मॅथमॅटिक्सचा असेल, कोणी इंजिनिअरिंगचा असेल, अनेक स्ट्रीमचे विद्यार्थी असतात. परंतु आपल्या स्पर्धा परीक्षांमध्ये एक बेसिक क्वालिफिकेशन फक्त ठेवलेलं असतं, त्याच्यामध्ये हा विद्यार्थी कॉमर्सचाच लागतो किंवा हा विद्यार्थी इंजिनिअरिंगचाच लागतो असं कुठे लिहिलेलं नसतं. त्याचा एक बेसिक कन्सेप्ट असा आहे की आपण ग्रॅज्युएट झाल्यानंतर किंवा ठराविक शिक्षण झाल्यानंतर आपण ठराविक मानसिक आपली विकास झालेला आहे असं समजायला काही हरकत नसते आणि त्यानुसार ती कॅटेगरी त्यांनी बेसिक क्वालिफिकेशन म्हणून ठेवलेली असते. आणि त्या आता आपण जर बघितलं तर एक लिपिक जो आहे, लिपिकचे जे बेसिक क्वालिफिकेशन आहे तो समजा ग्रॅज्युएट आपल्याला लागतो किंवा बारावी लागतो. ग्रॅज्युएट जनरली सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये आजकाल ग्रॅज्युएशन हे आवश्यक आहे, बी ए वगैरे असते, तर बी ए झालेला व्यक्ती हा एक लिपिक सुद्धा बनू शकतो. आणि आपल्या देशामध्ये अशी सिस्टम आहे की बी ए झालेलाच व्यक्ती चीफ सेक्रेटरी सुद्धा बनू शकतो, कारण आय ए एस करिता सुद्धा फक्त ग्रॅज्युएशन हेच क्वालिफिकेशन आहे आणि लिपिकसाठी सुद्धा ग्रॅज्युएशन हेच क्वालिफिकेशन. त्याच्यामुळे आपण ज्या परीक्षांमध्ये भाग घेतो तर आपले जे काही स्वप्न असतात पुढे जाण्याचे त्याला कुठेही तुम्ही रिस्ट्रिक्शन आणण्याची आवश्यकता नाही. आज आपण अनेक परीक्षा ज्या वेळोवेळी होत असतात त्याच्यामध्ये आपण भाग घेण्यासाठी इथे तयारी करतो आणि एकदा आपल्याला नोकरीसुद्धा लागते. परंतु बरेचदा मी असं अनुभव असतो माझा की एकदा नोकरी लागल्यानंतर पुढे जाण्याची जी इच्छा आहे ती लोकांची कमी होते. आता आपण कुठली तरी नोकरी जॉईन करणार, परंतु त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही तिथेच थांबायला पाहिजे, कारण आपल्यामध्ये प्रतिभा असते. ज्याची प्रतिभा आहे, ज्याच्यामध्ये काम करण्याची एक ॲटिट्यूड आहे, तो व्यक्ती पुढे जाऊ शकतो. त्याने आपण आता 3 महिन्याचं प्रशिक्षण घेत आहे, त्यानंतर आपण बाहेर जाणार. या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण जास्तीत जास्त आपले जे बेसिक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला अडचणी असतात ते दूर करायचे असतात आणि त्या अनुषंगाने मग पुढील प्रिपरेशन जी आहे ती स्वतः करायची असते. त्याच्यामध्ये 3 महिन्यामध्येच आपलं आतापर्यंत बघा आपण कमीत कमी 20 वर्ष शिकलेले आहात, तर ते 20 वर्षाचं जे शिक्षण आहे ते तुम्हाला 3 महिन्यामध्ये कोणी देऊ शकत नाही. परंतु हे 3 महिन्यामध्ये तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी आहे, ज्याच्या आधारे आपण पुढचा जो आपला पाया आहे तो बनवायचा असतो. त्याच्यामुळे आपले कन्सेप्ट क्लिअर होणे फार आवश्यक आहे. आणि बऱ्याचदा मी असा अनुभव घेतो जे स्पर्धा परीक्षांमध्ये मुले भाग घेतात की ते गाईड टाईपचे जे पुस्तक असतात शॉर्ट पुस्तके त्याचा वापर जास्त करतात.
परंतु काय असतं की गाईड जी आहे किंवा जे शॉर्ट मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात किंवा इतर अनेक प्रकारचे पुस्तकं आजकाल मार्केटमध्ये आहेत स्पर्धा परीक्षांसाठी, परंतु ते ज्या पुस्तकांच्या आधारे बनलेले आहेत ते असे बेसिक टेक्स्टबुक असतात काही की जे ज्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो बऱ्याचदा. जसं आपण मॅथमॅटिक्सचं पुस्तक बघितलं तर आपण जर नुसतं क्वेश्चन ॲन्सरचं सॉल्व करत गेले तर तो जो बेसिक त्याच्यामधला कन्सेप्ट असतो तो आपल्याला कधी कळत नाही. आपण परीक्षेमध्ये पास होऊ शकतो परंतु परीक्षेमध्ये पास झालं याचा अर्थ असा नाही की तुमचे कन्सेप्ट क्लिअर झालेले आहे. त्याच्यामुळे जे बेसिक पुस्तकं असतात ते आपण कधीही दुर्लक्ष करायला नको, त्याच्यामध्ये वेळ जातो. बऱ्याचदा आपल्याला असं वाटते की आपण हे पुस्तक वाचायला बसलो तर आपल्याला परीक्षेमध्ये आपण मागे पडू, आपला वेळ वाया जाईल, ठीक आहे. परंतु तशी पद्धत नसते. आपण जर त्या पुस्तकांवरती कॉन्सन्ट्रेट केला, बेसिक पुस्तके आपल्या स्ट्रीमची आपण आयडेंटिफाय केली, तर आपल्याला बाकीचे जे पुस्तकं आहेत ते त्याचा कमी आधार घ्यावा लागतो आणि आपले कन्सेप्ट चांगले असतात. आजकाल कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये रिपिटेटिव्ह क्वेश्चन्स येत नाही. जे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत किंवा इतर परीक्षेचे जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये दरवर्षी स्वरूप बदलतं परीक्षेचं. ती MPSCची परीक्षा असो, UPSCची असो किंवा इतर कुठल्या असो, त्यांच्याकडे कम्प्युटराइज्ड आजकाल अशा मशीन्स असतात की पॅटर्न जे आहेत क्वेश्चनचे ते चेक करतात आणि दरवर्षी नवीन पॅटर्न कसा क्रिएट करता येईल याच्याकडे त्यांचा भर असतो. तर आपण जर बेसिक पुस्तकांकडे दुर्लक्ष केलं तर ज्या प्रकारे नवीन पॅटर्न्स क्रिएट होतात त्याच्यामध्ये मग आपला अडचण येऊ शकतो. त्यामुळे नुसतं आपण शॉर्ट पुस्तकांवरती अवलंबून न राहता बेसिक कन्सेप्ट ज्याच्यामधून आपले क्लिअर होतील अशा पुस्तकांवरती सुद्धा तुम्ही तुमचा वेळ द्यायला पाहिजे. तुम्ही त्याचे रिव्हिजन करू शकता, त्याच्यामध्ये वेळ देऊ शकता. आणि दुसरी एक गोष्ट असते की अभ्यास हा एक भाग झाला, टीचिंग हा एक भाग झाला आणि सेल्फ स्टडी हा एक दुसरा भाग आहे. तर मी इथे सेल्फ स्टडीसाठी जर यांना आपण वेळ देत असणार तर फार चांगली गोष्ट आहे, परंतु जर नसेल तर एक सुपरवाइज्ड सेल्फ स्टडी म्हणून सुद्धा एक कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थी इथे येऊन अभ्यास करतात परंतु ते फक्त आपल्या सुपरविजनमध्ये स्वतः अभ्यास करतात. आपण त्यांना शिकवत नाही, फक्त त्यांना कशा प्रकारे कुठले पुस्तक रिफर करायचे हे आपण त्यांना सांगतो. तर तशा पद्धतीने जर आपण थोडंसं यांना मार्गदर्शन केलं तर चांगले रिझल्ट मिळण्याची शक्यता जास्त आहे. आणि आपली लायब्ररी आहे इथे, लायब्ररीमध्ये अनेक पुस्तकं आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आपण काही बेसिक पुस्तके आणि अवांतर पुस्तके सुद्धा. कसं असतं की आपण परीक्षेमध्ये पास होतो पुस्तक वाचून, परंतु त्याच्यामध्ये आपला जो ॲटिट्यूड आहे तो फार महत्त्वाचा असतो. आपण जर लिपिकसाठी तयारी करत असता, लिपिकची आपण तयारी करतो आणि नोकरी मिळतो, तर ते तुमचं या जी पुस्तकं आपण स्पर्धा परीक्षांसाठी म्हणून वापरतो त्याचा तो एक रिझल्ट झाला. परंतु जर त्याच्या व्यतिरिक्त आपण काही अवांतर दुसरी पुस्तकं वाचली त्याच्यामध्ये आपल्याला मोठी स्वप्न पाहण्याचा सुद्धा एक ॲटिट्यूड तयार होतो. म्हणजे आपण लिपिकमध्ये जॉईन झालं किंवा इतर कोणत्या याच्यामध्ये जॉईन झालं तर आपण IAS अधिकारी बनू शकत नाही किंवा IPS अधिकारी बनू शकत नाही, तर ही गोष्ट नाही आहे. जर आपण अवांतर वाचन सुद्धा सुरू ठेवलं तर आपल्याला त्याच्यामध्ये अतिशय चांगले रिझल्ट मिळण्याची शक्यता आहे. आणि प्रत्येक बॅचमध्ये काही विद्यार्थी असे असतात ज्यांच्यामध्ये चांगली मोठी प्रतिभा असते, आपण त्याला रिस्ट्रिक्ट करू नका. आपल्याला यश मिळेल स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा अपयश मिळेल, त्या दोन गोष्टी आहेत. परंतु आपण इथून निघताना किंवा बाहेर गेल्यानंतर आपण ज्या प्रकारे प्रयत्न करतो त्याच्यामध्ये आपण एक कमीत कमी चांगला व्यक्ती म्हणून तरी, चांगला नागरिक म्हणून तरी देशाचा आपण राहू शकतो. ही प्रतिभा, ही आपल्याकडे जी नॉलेज आहे तशा प्रकारे आपण ठेवलं पाहिजे आणि आपला ॲटिट्यूड त्याप्रमाणे तयार केला. तर मला सांगण्याच्या ज्या काही गोष्टी होत्या त्या मी आपल्याला सांगितलेल्या आहेत. माझा अनुभव, मी स्वतः तर बेसिकली सेल्फ स्टडीज केलेली आहे. माझं सिलेक्शन मी शिकत असतानाच, पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये असताना झालेलं आहे. मला कुठले कोचिंग किंवा काही जॉईन करण्याचा संधी मिळाली नाही. परंतु सेल्फ स्टडीमध्ये सुद्धा आपण अनेकदा आपल्या, आपण रूममध्ये बसलेले 50 लोक आहे त्यामुळे आपण प्रत्येकाच्या बुद्धीचा वापर केला पाहिजे. आपण जेव्हा वाचन करतो तेव्हा आपल्या वाचनाला लिमिट्स असतात. आपण एक दिवस वाचतो, आपल्या दिवसामध्ये 24 तास आहे. तर आपण जर स्वतःवरतीच अवलंबून राहिलो तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या बाकी लोकांना लवकर समजतात, त्या आपण समजू शकत जर त्यांच्याशी चर्चा केली नाही. त्याच्यामुळे ग्रुप स्टडी आणि डिस्कशन हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. आपण प्रत्येक विविध स्ट्रीममधून आलेले आहे, प्रत्येक स्ट्रीमची माहिती किंवा प्रत्येक विषयाची माहिती प्रत्येकाला असेल असं नाही. त्यामुळे आपण दुसऱ्यांशी चर्चा केली पाहिजे आणि एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. बऱ्याचदा कॉम्पिटिशनच्या एन्व्हायरमेंटमध्ये आपण फक्त स्वतःवरती लक्ष केंद्रित करतो आणि मी कसा पुढे जाईल हे बघतो,
परंतु आपण जर सहकार्याची भावना ठेवली आणि एकमेकांशी डिस्कशन करून आपण अभ्यास केला किंवा डिस्कशन करून एकमेकांना कन्सेप्ट समजून सांगितले तर आपल्या सुद्धा कन्सेप्ट जास्त क्लिअर होतं. म्हणजे असं त्याचा लाभ फक्त त्यालाच होत नाही की ज्याला आपण सांगतो, त्याचा लाभ आपल्याला सुद्धा होतो. त्याच्यामुळे आपण ग्रुपची एक भावना इथे ठेवली पाहिजे. आपल्याला ज्या गोष्टी समजल्या त्या दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्याला जे समजलं नाही ते दुसऱ्याला कुठलाही आपल्या मनामध्ये न्यूनगंड न ठेवता विचारलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला जी माहिती आहे ती योग्य स्वरूपामध्ये मिळेल आणि आपला जो स्वतःचा अहंकार असतो तो कुठेतरी आपल्याला बाजूला ठेवावा. कुणी आपल्या ग्रुपमध्ये कुणी हुशार व्यक्ती असतो, कुणाला कुठल्या गोष्टी लवकर समजत नाही, तर ते सर्व विविध प्रकारचे लोक असतात. परंतु त्याचा अर्थ असा नाही की कुणी कमी किंवा कुणी जास्त. त्याच्यामध्ये जर सहकार्याची आपण भावना ठेवली तर निश्चितच सर्वांना लाभ होतो. कुठल्या परीक्षेमध्ये कोणाचा ॲटिट्यूड नसतो. प्रत्येक व्यक्ती हा पोलीस अधिकारीच बनेल असा त्याच्यामध्ये ॲटिट्यूड राहू शकत नाही. परंतु प्रत्येकाचे वेगळे जे काही स्वप्न असतात, प्रत्येकाची जी वेगळी ॲटिट्यूड असतो, ॲप्टिट्यूड असतो, तर तो त्या दिशेने जाऊन त्या ठिकाणी त्याच्या इच्छेप्रमाणे तो आपल्या मार्गाला लागला पाहिजे ही आपली भावना आहे. आणि जर आपण आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या आपल्या प्रतिभेप्रमाणे आपण जर याचा वापर केला आणि अशा ज्या का आपल्याला संधी मिळालेल्या आहेत तर त्याचा वापर केला तर निश्चितच आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये यश मिळेल आणि आपण पुढे आपल्या आयुष्याचं चीज करू शकाल आणि आपल्या राष्ट्रामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या समाजामध्ये एक योगदान आपण देऊ शकतो. तर ही भावना आपण सर्वांनी मनात ठेवावी आणि यापुढे सुद्धा आपल्याला जर कधी चर्चा करण्याची संधी मिळाली तर आपण येऊन चर्चा करू शकतो आणि अनेक प्रकारे आपल्या मनामध्ये ज्या शंका असतात त्याचा आपण त्यावरती सुद्धा चर्चा करू शकतो. तर आजच्या या उद्घाटकीय कार्यक्रमामध्ये मला बोलावल्याबद्दल मी झाडे साहेबांचे आभार मानतो आणि आपल्या सर्वांना आपल्या भावी आयुष्यासाठी आणि या कोर्सकरिता विशेषतः शुभेच्छा देतो. आपण याचा चांगला वापर करून घ्यावा आणि आपल्या आयुष्यामध्ये उच्चतम ठिकाणी आपण पोहोचा अशी मी आशा करतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद सर. आदरणीय रामगावकर सरांनी सेल्फ स्टडीचा जो इम्पॉर्टन्स सांगितलं, महत्त्व सांगितलं, तो सुद्धा अत्यंत महत्त्व